राहुल गांधी येत आहेत, राहुल गांधी येत आहेत, तर सर्वात मोठा नारा कोणता पाहिजे बघा, चौकीदार, नाही नाही आवाज में दम नाही आहे, वो बाहर से आवाज नाही आ रही, तिकडून नाही येत आहे, मागून आवाज नाही येत आहे आणि इकडून पण नाही येत आहे, जोर आहेत बरं का, तर काल येऊन गेला तुमच्याकडे चौकीदार, जोरात आवाज जोरात पाहिजे चौकीदार, नाही नाही अभी हेलिकॉप्टर में सुनाई नाही दे रही आवाज, राहुलजींच्या हेलिकॉप्टर मध्ये ती आवाज गेली पाहिजे, जोरात जोरात साथ देणार का, बोलो चौकीदार, बोलो भारत माता की, या ठिकाणी आज खरं तुमचा हा सगळा उत्सवाचा माहोल बघून आनंद होतोय आणि असं मनाला काय हरकत नाही, प्रकाशांना प्रकाशांना निवडून आले, पण बघा हा माहोल तुम्हाला पुढचे 2 दिवस अजून टिकवून ठेवायचा आहे, या ठिकाणी मला वाटतं राहुलजी येत आहेत म्हणून सगळे आरडाओरड करतायत काय, बोलो राहुल गांधी, बोलो राहुल गांधी, या ठिकाणी मागच्या काही दिवसांमधून तुमच्या या भागामध्ये काही गावांमध्ये काही जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि काही छोट्या छोट्या त्या ठिकाणी गावांमध्ये आम्ही जातोय, आणि त्या ठिकाणी एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे की या भागातली मंडळी काँग्रेसवर प्रेम करणारी मंडळी आहे, या भागातली मंडळी कामावर प्रेम करणारी मंडळी आहे आणि काँग्रेस विचारधारेची आहे, अवघ्या 5 मिनिटांमध्ये राहुलजी तुमच्या समोर या ठिकाणी उभे राहणार आहे, आपण सगळेजण बसून जा, आपण सगळेजण आपल्या जागेवर बसून जा अशी विनंती करते, या भागामध्ये फिरत असताना असं लक्षात आलं की तुमच्या भागामध्ये खूप जास्त कामं झालेली आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आता मी जवळपास महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटका जवळपास मुख्य मुख्य ठिकाणी जाऊन आलेली आहे, या ठिकाणी राहुल गांधी अख्खा देश फिरतायत, त्यांच्या पाठोपाठ त्यांची सेना म्हणून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा भरपूर कानाकोपऱ्यामध्ये गेलेलो आहे आणि जातोय, पण जशी पांडना या ठिकाणी दिसली तशी पांडना दुसऱ्या कोणत्या मतदारसंघामध्ये मला दिसली नाहीत, तुमच्या शेतांमध्ये आलेली पाणी पुरवठा बघितला तो पाणी पुरवठा दुसऱ्या कोणत्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला मला दिसला नाही, या कामांचा आणि राहुलजींच्या खरं नीतिमत्तेला आपण दाद दिली पाहिजे, काय चाललंय मागच्या 5 वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, चायवाला 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 म्हणून स्वतःची उहापोह करणारा माणूस कधी त्याला चहा विकलाच नाही आणि ज्या रेल्वे स्टेशन बद्दल बोलतो ती रेल्वे स्टेशन कधी अस्तित्वात आलंच नाही, आत्ता आत्ता कुठे ते बनलेलं आहे ही वास्तविकता आहे, म्हणजे खोटं बोला आणि रेटून बोला सुरू आहे, मला सांगा माय बापो तुमचे सिलेंडरचे भाव वाढले का हो की नाही, सिलेंडरचे भाव वाढले का नाही, हो मध्ये दम नाही, अरे रोज स्वयंपाक करतो, मागच्या 5 वर्षाआधी किती किंमत होती 300 रुपये 400 रुपये, आजच्या तारखेला किती किंमत आहे 900 रुपये, पेट्रोलचे भाव वाढले का हो की नाही, भाव वाढले म्हणजे गॅसचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले, मागचे दिन आले का नाही आले, अच्छे दिन म्हणजे मागचे दिवस जे होते ज्यावेळेला काँग्रेसची
महत्त्वाची. माय बापू, या ठिकाणी संविधान जाळण्याचं कृत्य दिल्लीमध्ये होतंय आणि ज्यांनी संविधान जाळलं त्यांच्यावर गुन्हे देखील झाले दाखल झाले नाही. या सगळ्या गोष्टी 23 तारखेला मतदान करताना तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावं. या ठिकाणी सर्वधर्म समभाव आपण जोपासला पाहिजे. प्रकाशांना